अण्णप्पा काडाजी प्रशालेत लिंगराज देसाई उर्फ लिंगडे यांची जयंती साजरी। अण्णप्पा काडाजी हायस्कूल सोलापूर येथे कर्नाटकातील सिरसंगी संस्थेचे राजे दानशूर लिंगराज सरदेसाई यांच्या 161व्या जयंतीनिमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील, मुख्याध्यापिका सुरेखा ममाने, पर्यावेक्षक दत्तात्रय पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते लिंगराज सरदेसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी लिंगराज सरदेसाई हे सिरसंगी संस्थेचे राजे, त्यांनी आपल्या कार्यकाळात कर्नाटक मध्ये फार मोठा शैक्षणिक सामाजिक विकासाचे कार्य केले आहे, KLE संस्थेच्या आजच्या प्रगतीमध्ये त्यांचे फार मोठे योगदान आहे असे म्हणाले। तसेच सहशिक्षिका सुनीता खुने यांनीही लिंगराज देसाई यांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांच्या विषयाची विविध घटना मनोगतातून सांगितल्या। तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक शांतप्पा कलबुर्गी यांनी तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका लता हिप्परगी यांनी केले। या कार्यक्रमास मुख्याध्यापक अनिल पाटील, उपमुख्याध्यापिका सुरेखा ममाने, पर्यवेक्षक दत्तात्रय पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमात शासनाच्या वतीने देण्यात आलेले सर्व COVID-19 आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे, अर्थात नियमाचे पालन करण्यात आले आहे। हा दिवस साजरा करतो, दरवर्षी करतो, तुम्ही अगदी ज्यांनी ज्यांनी पाचवीपासून पहिलीपासून आहे त्यांना हा दिवस माहीत असला पाहिजे। आपण का साजरा करतो त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो। आज 10 जानेवारी, मग लिंगराज देसाईंचं एवढं महत्त्वाचं काय आहे, हे कोण होते आपल्याला आता सांगतीलच, पण हे एक दत्तकपुत्र हे आहे। यांचं मूळ नाव मंडली, गरीब घराण्यातील हे व्यक्तिमत्व, पण नंतर त्यांचं नाव बदललं आणि देसाई असं करण्यात आलं। मग यांनी काय केलं असेल दत्त गेल्यानंतर? त्यांचा जन्म, त्यांचं ठिकाण हे सगळं तुम्हाला तर शिक्षक सांगतील, तुम्ही लक्षात ठेवा। पण यांनी काय केलं असं म्हटलं जातं मराठीमध्ये, देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता देणाऱ्याचे। इथून यांच्याकडनं काय घेतलं माहिती का? आपल्या KLE सोसायटीनं यांनी 50,000 रुपयाची एक मदत केली या मंडली, म्हणजे ज्यांनी नंतर देसाई म्हणून झाले, यांनी 50,000 रुपयाची KLE सोसायटीला मदत केली। आणि त्या 50,000 रुपयाच्या मदतीमुळं आपल्या KLE सोसायटीनं पहिलं 1916 कॉलेज काढलं आणि त्याला नाव दिलं लिंगराज देसाई 1916। आज आपण KLE सोसायटीचा जवळपास 106वा वर्धापन दिन आता आपण साजरा करतो, म्हणजे 106 पूर्ण झाले। त्यांनी फक्त एवढंच काम केलं नाही, ज्यावेळेस ते दत्तक म्हणून गेले त्यावेळेस त्यांनी एक संस्थान स्थापन केलं, ಜೀವಕೋಟಿಗಳಲ್ಲಿ ಮಾನವನ ಜೀವ ಶ್ರೇಷ್ಠ ಎಂದು ಶರಣರು ಸಂತರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಈ ಮಾನವ ಜೀವಕೋಟಿಯಲ್ಲಿ ಶ್ರೇಷ್ಠತೆಯನ್ನು ಹೊಂದಿದವರು ಬಹು ವಿರಳ। ಆ ವಿರಳಗಳಲ್ಲಿ ಅಗ್ರಗಣ್ಯರೆನಿಸಿದರು ಪ್ರಾತಸ್ಮರಣೀಯ ಮಹಾದಾನಿ ಸಿರಸಂಗಿ ಲಿಂಗರಾಜ ದೇಸಾಯಿಯವರು। KLE ಸಂಸ್ಥೆಯ ಎಲ್ಲ ಅಂಗಶಾಖೆಗಳಲ್ಲಿಯೂ ಈ ದಿನವನ್ನು ಲಿಂಗರಾಜ ದಿನವೆಂದು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ। ಅವರ ತೈಲಚಿತ್ರಕ್ಕೆ ನನ್ನ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಒಂದೆರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಲು ಬಯಸುತ್ತೇನೆ। ಲಿಂಗರಾಜ್ ಸರ್ ದೇಸಾಯಿಯವರು ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಹೂವಿನ ಸಿಗ್ಲಿ ಎಂಬ ಗ್ರಾಮದ ಬಡ ರೈತ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ 10 ಜನವರಿ 1861ರಲ್ಲಿ ತಾಯಿ ಎಲ್ಲವನ್ನ ಒಡಲಿನಿಂದ ಭೂತಾಯಿಯ ಒಡಲಿಗೆ ಬಂದರು। ರೈತನ ಮಗನೆಂದು ಜನಿಸಿದ ಲಿಂಗರಾಜರು